हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। राज्यातील दोन मोठ्या नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये दोन मोठ्या नेत्यांची भेट। राजकीय भेटीचे येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये पडसाद दिसणार का, चर्चा सुरू। भर पावसामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। पाहणी दरम्यान शिंदेंनी चालवला रोड रोलर। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित। अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार। तब्बल 10 मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेचा अहवाल 18 जूनला केंद्र सरकारला सादर केला जाणार। 25% ऐवजी 70% अग्निवीर जवानांना परमनंट केलं जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। राज्यामध्ये जिंकल्याशिवाय हार घालणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर भाजप 200 जागा लढणार, रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार। मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून स्पष्ट। मनोज सरांगेंचं उपोषण स्थगित। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज सरांगेंचं उपोषण स्थगित। मनोज सरांगेंकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ। सरकारनं 1 महिन्यामध्ये निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा सरांगेंचा इशारा। मर्सिडीज बेन्स महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, उद्योगमंत्री उदय सावंत यांची माहिती। अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड। अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा। स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी वीज नियामक आयोगाची मंजुरीच नाही। महावितरणकडून 2.25 कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जाणार। योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता। विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस। आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। मुंबईत पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता। मोसमी वारे 2 दिवस आधीच दाखल झाल्यानं 2-3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। बकरी ईद निमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारांमध्ये प्राण्यांच्या कत्तलीचं परवानगी। मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।